पन्हाळा रायडर्स आणि पुरंदर किंग्स यांच्यातील मॅच आता सुरू होते. पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिलाच बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. विशाल गायकवाड यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. सुनील गोरड गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. पन्हाळा रायडर्स टीमसाठी विशाल बॅटिंग करतायत. विशालचा आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. याही बॉलवर सीमारेषा पार चेंडू जाईल, ज्या ठिकाणी चार धावा मिळतील, चौकार. यावेळेला थोडासा पुढे बॉल केला होता, मागील बॉल अखूट टप्प्याचा होता, बॅकफुटला जाऊन त्यांनी पॉइंटला खेळला. यावेळेला बॉल पुढे करण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या पद्धतीचा अगदी बॉलरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळला आणि चार धावा तिकडे अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या 8 वर जाताना पाहिला मिळते, एक चांगली सुरुवात. परंतु मागील मॅचमध्ये आपण पाहिलं की केवळ सुरुवातीने होणार नाही आहे, तुम्हाला संपूर्ण 12 ओव्हरमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटला कट करतायत. बॉल थोडासा कमी उंचीचा होता, त्यामुळे तेवढं टायमिंग नाही पाहिला मिळालं, परंतु बॉल अडवलाय पॉईंटच्या दिशेने आणि धावसंख्या 1 पुढे जात असताना 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल गायकवाड आणि सागर यादव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उसळी घेणारा बॉल अप्पर कट करतायत. आई बॉल निघाला सीमारेषाच्या दिशेने, रेस लागली फिल्डर आणि बॉल मधील शेवटी जिंकली बॉलने आणि सागर यादव आपली सुरुवात, आपल्या अभियानाची सुरुवात करतायत 4-4-4-4 धावांनी. म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली सुरुवात विशाल गायकवाड यांनी सुरुवात जर पाहिली तर चौकाराने केली आहे. सागर बॅटिंगला आले, त्यांनीही सुरुवात चौकाराने केली आहे. 4 चेंडूमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 13. पन्हाळा रायडर्स टीमच्या नरेश डोमी सर स्वागत आहे. निश्चित सुनील गोराडचं हे षटक आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही सकाळपासून बघतोय की पहिलं षटक हे प्रचंड धावसंख्येचं राहिलेलं आहे. शिवनेरी रॉयल्स खेळत होते, सचिन ढवळे सरांनी 2 षटकं ठोकत त्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला. त्यानंतर मगाशी षटक आपण पाहिलं, आता बघतोय आपण विशाल गायकवाड आणि सागर यादव या दोघांनी देखील समाचार घेतलाय गोलंदाजाचा 13 धावा. परंतु सुनील यांना देखील दाखवावं लागेल, पॉवर प्लेचं षटक हे महत्वाचंच असतं, पहिलं षटक हे महत्वाचंच असतं. समोर 2 आघाडीचे बॅटर, प्रतिस्पर्धी टीममधील 2 महत्वाचे खेळाडू आलेले आहेत, तर तुम्हालाही तेवढी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि जरी त्यांच्या हातात बॅट असेल तर तुमच्या हातात तो बॉल आहे, आणि एक जरी तुम्हाला टोलावण्यासाठी सज्ज असतील तर तुम्हाला त्यांना रोखावं लागणार आहे. आणि त्यामुळे पाहूयात सुनील गोरड कमबॅक करतील का. यावेळेला या स्ट्रोकला जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या उसळीचा अंदाजच नाही आला. यष्टीरक्षक चांगली कॅच पकडतायत तिकडे, आणि ज्याचा उल्लेख आम्ही करत होतो कमबॅक करणं गरजेचं होतं आणि सुनील गोरड यांनी कमबॅक केलंय. पहिली विकेट आली आहे, सागर बाद होत आहेत. निश्चित गरजेची होती विकेट, कारण दोन्ही फलंदाज अक्षरशः वाऱ्यावरती स्वार होते, पांढऱ्या घोड्यावरती स्वार होते. सागर यादव 2 चेंडू खेळून 1 चौकार खेळला आणि तो बाद होऊन परतलेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकाराने चांगली सुरुवात झाली होती, मात्र तोच फ्लो कायम ठेवण्याचा प्रयत्न सागर बाद होतोय. सुनील गोराडला यश इथे प्राप्त होत आहे. धावफलकावरती 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पन्हाळा रायडर्स विरुद्ध पुरंदर किंग्स या 2 संघामध्ये ही अत्यंत सुंदर मॅच आहे. नरेश सर, सुरुवात अगदी चांगली झाल्यानंतर थोडासा संयमच या ठिकाणी, थोडीशी जी चेंडूला अतिरिक्त उसळी होती त्याचा फायदा इकडे होताना पाहिला मिळाला, टायमिंग नाही करू शकले सागर आणि बाद होत आहेत. आणि आता ओमकार पवार विशाल गायकवाड यांच्या जोडीला येत आहेत. ही स्पर्धा खेळण्याची संधी या सगळ्यांना मिळते आणि या संधीचं सोनं प्रत्येकाला करायचं आहे. बॉल थोडासा पुढे केला, कव्हरच्या दिशेने जमिनीलगत ढकलला जरूर, परंतु तिकडे 1 धाव मिळेल. आणि बघता बघता पहिल्या ओव्हरची सांगता होते, पहिलं षटक संपतंय 1 गडी बाद. धावसंख्या जर पाहिली तर 14 झाली आहे पन्हाळा रायडर्स टीमच्या. पुरंदर किंग्स नरेश सर माझ्या बरोबरीने आहेत आणि नरेश सर असल्यानंतर खूप बऱ्यापैकी माहिती असते किंवा माहिती मिळते त्यांच्याकडून. सर, जशी मॅचच्या दरम्यान किंवा इनिंगच्या दरम्यान
पन्हाळा आणि पुरंदर यांच्याविषयी देखील काही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर. जरूर, पन्हाळा आणि पुरंदर हे अतिशय महत्वाचे किल्ले आहेत. या दोन्ही किल्ल्यांचं वैशिष्ट्य असे की छत्रपती शिवाजी राजांचे अत्यंत आवडीचे किल्ले होते. सातत्यानं या किल्ल्यांवरती शत्रू सैन्याचं सुद्धा लक्ष असायचं, त्यामुळे ते किल्ले त्यांनी खेचून सुद्धा घेतले. परंतु छत्रपतींनी पुन्हा पुन्हा ते किल्ले स्वराज्यामध्ये आणलेले आहेत. आपल्याला माहिती आहे पुरंदर तालुक्यामध्येच असलेला, पुणे जिल्ह्यामध्येच असलेला पुरंदर हा किल्ला खरं तर इंद्रनील पर्वतावरती आहे. आणि त्या पर्वताच्या बाबतीतला एक इतिहास असा सांगितला जातो की वीर हनुमान ज्यावेळेस संजीवनी शोधायला गेले आणि त्यावेळेस द्रोणागिरी पर्वतावरती त्यांना ती संजीवनी सापडली नाही, त्यांनी अख्खा पर्वत उचलला आणि ते ज्यावेळेस लंकेकडे घेऊन चालले होते त्यावेळेस एक तुकडा खाली पडला, तो म्हणजे हा इंद्रनील पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती असलेला पुरंदर किल्ला आहे. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात या वेळेला एक चांगला फटका आलाय जरूर. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत तिकडे, बॉल अडवत आहेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. लगेच पाहिलं, निहाळलं बॅटरने की आता इकडे धाव नाही होऊ शकत, तसंच तिकडे रोकलं स्वतःला. आणि एका धावीने जर पाहिलं तर धाव संख्या पुढे जात असताना पाहिलं मी इथे 15 धावा धाव फलकावर आहेत. विशाल आणि त्याचबरोबर ओमकार यांना एक पार्टनरशिप देखील करावी लागेल. निश्चित, आत्ताच ओंकार दाखल झालेला आहे मैदानामध्ये, 2 बॉलमध्ये 2 धावा त्याच्या नावावरती. विशाल गायकवाड पहिल्या बॉलपासून फॉर्म आहे, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले. स्वरूपच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पन्हाळा रायडर. स्वरूप बॅक फुटला जात पॉइंटला खेळायचं होतं, बॉलची थोडीशी अतिरिक्त उसळी होती त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, हा मात्र डॉट येतोय, हा मात्र निर्धाव येतोय. लवकर आताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु हा चेंडू निर्धाव आलाय, हे कमबॅक आहे गोलंदाजाचं. या वेळेला फाईन लेगला स्ट्रोक खेळलाय, पोझिशन प्रॉपर बनवली होती, अंदाज घेतला आणि बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पार पार पार, चौकार. चेंडूच्या गतीचा अत्यंत सुंदर वापर केला. बघा आपण डाव्या एष्टीच्या वायर चेंडू होता, थोडासा सफल होत बरोबर गॅप तिथे मिळाला फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. 4 धावा विशाल गायकवाडला मिळत आहेत. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक सुरू असताना विशाल या वेळेला मात्र वेग वाढवलाय, परंतु अचूकता नव्हती. पंचांनी आपले हात फैलावले, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. धाव फलकावर या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या अगोदरचा चेंडू सुद्धा डाव्या एष्टीवर टाकला होता फलंदाजाने, अतिशय सुंदर त्याला ग्लान्स केला होता, मात्र तो पुन्हा तसाच चेंडू टाकलेला आहे. ओहो, यावेळेला कमबॅक करतायत, यावेळेला ऑप्टमच्या बाहेर येतात. बऱ्याचदा सर ही समस्या बनते, ज्यावेळेला तुम्ही उजव्या आणि डावखोऱ्या हाताचं कॉम्बिनेशन घेऊन मैदानात उतरता, ही जी गोलंदाजांना आपली रणनीती सातत्याने बदलावी लागते, फिल्डिंग बदलावी लागते आणि त्यामुळे कधी कधी ह्या अवंतरच्या धावा सुद्धा येतात. यावेळेला फटका अतिशय चांगला पाहायला मिळतोय, इनसाइड आउट खेळले, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येण्यात आले, प्रयत्न केला परंतु बॉल नाही रोखू शकले. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 सुंदर फटका, नजाकतदार फटका होता. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं कव्हर ड्राईव्ह मध्ये. इनसाइड आउट हवेतून खेळला जातो आणि या फटक्याचं सौंदर्य काही औरच आहे. इथे मिळत आहे 4. स्वरूप 10 धावा आतापर्यंत खर्च करतोय. ओहो, या वेळेला बॉलची गती कमी केली होती, बॉल पुढे होता, गोलंदाज सुद्धा नाराज होते, फटके चेंडू फसला होता, परंतु फलंदाज त्यानंतर नाराज झाले. त्यांना अंदाज होता की हा बॉल मी अगदी माझ्या आवाक्यात आहे, याला मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळेल, परंतु बॉलची गती कमी होती, बॅटचा फ्लो अगोदर गेला आणि बॉल आला निर्धाव. 2 ओव्हर संपल्या, 24 धावा, 1 विकेट माघारी पन्हाळा रायडर्स. पुरंदर किंग्स आणि पन्हाळा रायडर्स या 2 संघामध्ये मॅच सुरू आहे. पुरंदर किल्ला आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेत होतो. खरं तर छत्रपती शिवाजी राजांनी पहिल्यांदा जो जिंकला तो मुळात भेदनीतीचा वापर करून जिंकला, कारण इतका दुर्गम किल्ला आहे, प्रत्यक्षात लढाई करून जिंकणं तिथं कठीण होतं आणि त्यामुळे त्याने भेदनीतीचा वापर केला, थोडीशी राजकीय कूटनीती वापरली आणि किल्लेदारांमध्ये थोडंसं भांडण लावून दिलं आणि त्यानंतर किल्ला आपल्या ताब्यात घेतला. तर त्यानंतरच्या काळामध्ये देखील अनेक वेळा नेताजी पालकर यांना देखील पहिल्यांदा किल्लेदार म्हणून त्याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी राजांनी पाठवलं होतं. मुरारबाजी किल्लेदार असताना देखील दिलेर खानाचा हल्ला झाला, आपल्याला माहिती आहे तो पराक्रम, त्याची चर्चा करू पुढच्या काळामध्ये आपण. आणि पन्हाळा हा देखील तेवढाच महत्वाचा किल्ला आहे, जो कोंडाजी फर्जंड त्यांनी मात्र 60 मावळे घेऊन जिंकला होता, तर छत्रपती शिवाजी राजांना मात्र 1000 मावळ्यांचं बलिदान द्यावं लागलं होतं. या वेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय, बॉल थोडासा पुढे केला, त्याचा फायदा उचलला. ओमकार या ठिकाणी स्ट्रोक खेळतायत आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करतायत. 3 ओव्हरला सुरुवात झाली आहे,
म्हणजे ही तिसरी मॅच पाहतोय, धाव संख्या जर पाहिलं तर ॲव्हरेज पहिल्या दोन्ही मॅचमध्ये 60-65 दरम्यान होती आणि आता त्याच दिशेने वाटचाल कारण होताना पाहिलं मिळते. म्हणजे सचिन सरांच्या टीमने धावसंख्येचा पाठलाग केला होता, मागील मॅचमध्ये तो नव्हता झाला, त्यामुळे आताही माझ्या मते एक 60-65-70 दरम्यान किंवा त्या दिशेने वाटचाल सुरू आहे किंवा टीमला तिथपर्यंत न्यावं देखील लागणार आहे. सकाळपासून मॅचेस अशाच झालेल्या आहेत, 60-61-62 असे स्कोर आपण सकाळपासून बघितलेत पहिल्या डावामध्ये, कधी डिफेंड झालेत तर कधी चेस झालेत. सुनील यावेळेला पुन्हा बॉल थोडासा दूरवरून खेळले, मात्र बॉलला थोडंसं कट देखील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलची जी उसळी होती त्याचाही अंदाज नाही आला, दूरवरून खेळण्याचा इकडे फटका बॅटरला पडला कारण त्यांनी चेंडूपर्यंत नाही जाऊ शकले, रन नाही काढू शकले. हे कमबॅक गोलंदाजांचं राहिलं कारण तिसरी ओव्हर सुरू आहे, 26 धावा आपण पाहतोय. ओमकार खेळताय 4 वर, विशाल खेळताय 17 वर आणि एक सुंदर स्पर्धा आणि एक महत्त्वाची मॅच सध्या सुरू आहे. त्यावेळेला पुढे केला, गती कमी केली, आणखीन एक डॉट बॉल, फलंदाज मात्र आता विचारात पडले. दोन डॉट बॉल लगातारचे, दोन वेगळ्या टप्प्यावरचे, दोन वेगळ्या गतीचे सुद्धा. सुनील गोराड पहिल्या षटकामध्ये थोड्या अधिकच्या धावा खर्च झाल्या होत्या, एक गडी मात्र बाद करण्यात यश आलं होतं, त्यानंतर या षटकामध्ये अधिक प्रभावी. एक काय होतं की एखादा गोलंदाज एक षटक टाकून गेल्यानंतर तो जो विचार करतो पुढच्या षटकामध्ये की माझं काय चुकलंय, मी कुठे टप्पा टाकायला पाहिजे होता, आणि त्यानंतर ज्यावेळेस तो दुसऱ्या षटकामध्ये येतो ना त्यावेळेस तो अधिक प्रभावी ठरतो. तेच इथे बघायला मिळतंय सुनील गोराडच्या बाबतीमध्ये. सुनील यावेळेला अप्पमच्या बाहेर, परंतु लोअर फुलटॉस असणारा बॉल कव्हरच्या दिशेने ढकललाय, खेळलाय, थोडासा हातातून बॉल सटकला आणि लगेच दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. आता ही ऑप्टमच्या बाहेरची गोलंदाजी, जसं सर तुम्ही देखील उल्लेख करत होता, म्हणजे जरी या ठिकाणी एकेरी दुहेरी आली तर गोलंदाजाचं हेच म्हणणं असेल, आले तर डॉट बॉल येऊ शकतील आणि जरी खेळला, ड्राईव्ह जरी खेळला, एक किंवा दोनपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे, याची काळजी घेत ही सातत्याने ऑप्टमच्या बाहेरची गोलंदाजी सुनील गोराड यांनी देखील सुरू ठेवलेली आहे. परंतु ओमकार यांना प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा तेच एक्सटी रक्षक, वा लाजबाब कॅच त्या ठिकाणी, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि बाकीचं काम मात्र एक्सटी रक्षकाने केलेलं आहे. एक अफलातून झेल देखील त्या ठिकाणी, पुन्हा एकदा तेच थोडंसं दूरवरून खेळले एक्सटी रक्षक, धिपाड देह एक्सटी, परंतु काम परफेक्ट केलंय, कॅच पकडली आहे. एखादा चांगला गोलंदाज तो हेच करणार. ज्यावेळेस आपण पाहतो की अगोदर त्याने लांब चेंडू ठेवले होते, फलंदाज सुद्धा चेंडू त्या लाईनमध्ये पोहोचण्यापेक्षा शरीरापासून लांब राहील, रूम बनवण्याचा प्रयत्न करून खेळत होते आणि अशा परिस्थितीमध्ये जो लेंथ बॉल टाकायचा निर्णय घेतला गोलंदाजाने, मला वाटते तो योग्य होता. तसाच लांबून खेळायचा प्रयत्न केला आणि तिथे चेंडूची छेड काढणं फलंदाज ओमकार पवारला इथे परवडलं नाही, किंवा त्याची बाहेरची कट घेऊन तो यष्टीरक्षकाकर विजयल बाद होतोय. 28 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना सुनील गोराड पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये या षटकामध्ये जास्त प्रभावी यासाठी ठरला की त्यानं दिशा टप्प्यावरती अचूकता ठेवली, विशेष म्हणजे कुठलाही वेगळा बदल करण्याचा प्रयत्न केला नाही, लांब शरीरापासून टाकले लेन टाकायचा प्रयत्न केला, यशस्वी ठरलाय सुनील गोराड. सुनील पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑप्टम्पर करण्याचा प्रयत्न होता यावेळेला, एक धाव मिळेल लॉंग ऑफला बॉल, तेवढंच चांगली फिल्डिंग देखील तिकडे पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 29 धावा, म्हणजे ही तसं पाहिलं तर मोठीही नाही आणि कमी सुद्धा नाही आहे दोन्ही टीमच्या बाबतीत, कारण एका टीमने 30 च्या आतमध्ये कंट्रोल केलाय, हा प्लस पॉईंट पुरंदर किंगचा आहे सर, परंतु दुसऱ्या बाजूला 8 विकेट अजूनही हातामध्ये आहेत त्या पन्हाळा रायडर्स टीमच्या, त्यामुळे कमबॅक करण्याची संधी इकडेही आहे. आणि जर का कधी येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 35 किंवा 40 जरी धावा आल्या तरी चांगलं आव्हान उभं राहू शकतं आणि तो प्रयत्न येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहे. निलेश यांना प्रयत्न करावे लागतील, जे नव्याने चालले आहेत निलेश साबळे आणि विशाल गायकवाड जे 17 ओव्हर खेळत आहेत, म्हणजे त्यांना सगळा अंदाज आलेला आहे, परंतु येणाऱ्या 3 ओव्हर या खूप महत्त्वाच्या असतील. पाहतोय आपण सचिन ढवळे सरांची ही मानाची प्रतिष्ठेची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चिली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय, ती म्हणजे प्रहार प्रीमियर लीग 10वं पर्व. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट, सचिन ढवळेज फाउंडेशन प्रेझेंट, मेमरी ऑफ लेट शशिकांत महादेवराव अभंग यांच्या स्मृती प्रित्यर्थ यावर्षी प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन होतं 10व्या एडिशनमध्ये. मागच्या 5 वर्षापासून सातत्यानं ही स्पर्धा सुरू आहे. सरांचं स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताचं जे काम आहे ते देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरवलं जाते. अनेक खेळाडूंना, अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून अधिकारी
आज झालेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते सेवा देत आहेत आणि असे अधिकारी त्यांच्या क्लासमधून भरपूर झालेले आहेत, मात्र सरांनी कधीही एकाही अधिकाऱ्याचं मार्केटिंग त्याच्या नावाने मार्केटिंग केलं नाही, किंवा माझ्याकडून एवढे विद्यार्थी आलेले आहेत किंवा अशा पद्धतीने नाही, कधीही त्यांनी विद्यार्थ्यांवरती विद्यार्थ्यांसमोर जाहिरात करण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर असा एक विरळाच अवलिया तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. मात्र विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा, त्यांच्यासाठी निश्चित प्रशस्त असं दालन, वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानाची कवाडं खुली करण्याचं काम सचिन ढवळे सरांनी सातत्याने केलेलं आहे. क्रिकेट स्पर्धा हा देखील त्यांच्या अभ्यासाचाच एक भाग आहे, कारण सातत्यानं रोज अभ्यास केल्यानंतर आपल्याला रोज जर 2 दिवस एखादा पदार्थ खाण्यात आला तर तिसऱ्या दिवशी आपण म्हणतो नको आपल्याला काहीतरी वेगळं बनव आज, आहे की नाही. पण रोज अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना देखील थोडासा अभ्यासापासून बाजूला घेत त्यांचं मन पुन्हा एकदा ताजतवानं करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन ढवळे सरांचा. तर षटक सुरू झाले, स्वरूपच्या हातामध्ये चेंडू आहे आणि 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, आता अजून एक धावेची त्यामध्ये भर पडेल, 33 वरती पोहोचेल स्कोअर. षटक क्रमांक 4 सुरू असताना पहिला डाव इथे सुरू आहे आणि आश्वासकपणे निलेश साबळे, विशाल गायकवाड आपल्या डावाला पुढे घेऊन जात आहेत. पन्हाळा रायडर्स या संपूर्ण किल्ले म्हणजे संघर्षाची दुसरं नाव आहे, भरपूर युद्ध या किल्ल्यांनी अनुभवलेले आहेत, मोठा पराक्रम या किल्ल्यांनी अनुभवलेला आहे, मोठा संघर्ष अनुभवलेला आहे आणि आज त्या किल्ल्यांकडे बघत आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये संघर्षातून पुन्हा एकदा नवीन विजयाचा सूर्य निर्माण करू शकतो आणि त्यासाठी संघांना नावं किल्ल्यांची दिलेली आहे. इथे पायचे आतली कट घेतल्यानंतर नो बॉलचा इशारा, 1 धाव 2 धावा इथे प्राप्त होतील, धावफलक पुढे पोहोचणार आहे, 34 धावा. स्वरूपची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे, स्वरूपनं देखील या षटकामध्ये मोठा फटका दिलेला नाही चतुर्सर. नक्कीच मोठा फटका नाही दिलाय, परंतु अवंतर धावा हा फटका मला पाहायला मिळतोय, कारण सुरुवात अवंतरने केली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आता एक फ्रीटची देखील संधी असणार आणि जर काही ह्या संधीचा फायदा घेतला तर पुन्हा फ्रंटफुटवर येण्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी निलेश सज्ज आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये 4 विकेट काढल्या होत्या निलेशनं, आता फलंदाजीला देखील त्याच्यावरती जबाबदारी, विशाल गायकवाडनं एका बाजूनं 200 स्ट्राईक रेट ठेवलेला आहे, पण निलेश साबळेला देखील त्याची चांगली त्याला चांगली साथ द्यावी लागणार आहे. स्वरूप गोलंदाजी मार्कवर, यास्काडा फ्री हिट वरती खूप लांब वर ठोकलेला हा षटकार, 6 धावा फ्री हिट चा पुरेपूर वापर. संधू सर, अलीकडे फ्री हिट वरती मोठे फटके बघायला मिळत नाही. हो नक्कीच, परंतु इकडे फ्री हिट वर एक देखील बाब आपल्याला पाहायला मिळते की या वेळेला फलंदाजाच्या मनामध्ये एवढंच असते की आता मला हा बॉल ठोकवायचा आहे, इतर वेळेला तुम्ही कधी कदाचित तो बॉल कधी ऑफसाईडला ढकलू शकता, ऑनसाईडला खेळू शकता, मेरिटवर खेळू शकता, परंतु फ्री हिटला इरादा एकच असतो की मला बाहेरच ठोकवायचं आहे आणि ते त्यांनी केलं. येस, यावेळेस तुम्ही बघत असाल की चेंडू बॅटपर्यंत येऊ दिला, मग त्याला शॉटमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे असेल फलंदाज निलेश साबळेचा. आपण बऱ्याच वेळा IPL मध्ये देखील आता आपण बघतोय की फ्री हिट नो बॉल असल्यानंतर पुढच्या बॉलला फ्री हिट बऱ्याच वेळा चौकारा किंवा षटकार येत नाही, बहुतांश वेळा तो चेंडू गोलंदाज अतिशय योग्य टाकतो बऱ्याच वेळा, इथे मात्र बसलेला चेंडू होता. यावेळेस आकाशामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक खाली फलंदाज निलेश साबळे बाद, 43 धावसंख्येवरती तिसरा धक्का बसेल पन्हाळा रायडर्सला. असं वाटत होतं एक पार्टनरशिप आता बनते, परंतु त्याच वेळेला एक विकेट येताना पाहायला मिळाली. नक्कीच जसं बॅटरच्या बाबतीत तसं बॉलरच्या बाबतीत देखील, कारण आपले सगळे एफर्ट्स त्या बॉलवर त्याने एकवटलेले असतात, ते 6 बॉल टाकत असताना तेवढे एफर्ट्स तो लावत नाही, परंतु त्या बॉलवर तो एफर्ट्स लावतो कारण समोरच्याला फ्री मुभाच आहे की हा बॉल तू कशाही पद्धतीने टोलावू शकतो. त्यावेळेला गोलंदाज देखील विचारपूर्वक स्वतः अगदी चांगला चेंडू टाका, चांगल्यातला चांगला चेंडू कसा असेल याची काळजी करून तो गोलंदाजी करत असतो, परंतु सर इकडे विकेट आली आहे, ही जमेची बाब असू शकते गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा गुड लेंथवर थोडासा हलकासा पुढे जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, परंतु काय झालं त्याने पुन्हा एकदा तो मागे फिरला, फटक्यासाठी गेला नाही. स्वरूप हे षटक संपेल 2 षटकामध्ये 24 धावा स्वरूपनं खर्च केलेल्या आहेत, 1 गडी बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील काही अधिकच्या धावा स्वरूपनं खर्च केल्या आणि त्यामुळेच धावफलकावरती बघायला मिळतील आपल्याला 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पन्हाळा रायडर्स.
की सर जी ॲव्हरेज धावसंख्या आपण म्हणतो की 65 आसपासची ती अचीव होऊ शकते याच पद्धतीने धावफलक पुढे निघाला तर, आणि 43 धावा धावफलकावर झाल्यात. विशाल अजूनही मैदानात आहेत, अमित शिंदे त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, आणि येणाऱ्या 2 ओव्हर खूप महत्त्वाच्या असणार आहेत. क्रिकेट हे तुम्हाला रणनीतीने खेळावं लागतं. सुरुवातीच्या ओव्हर्स एका वेगळ्या पद्धतीने खेळाव्या लागतात, मध्यंतरीच्या ओव्हर एका वेगळ्या पद्धतीने खेळाव्या लागतात, स्लॉग ओव्हर्समध्ये एका वेगळ्या पद्धतीची बॅटिंग करावी लागते. काही बॅटर सुरुवातीचे स्पेशलिस्ट असतात, काही मिडल ऑर्डरचे स्पेशलिस्ट असतात, तर काही स्लॉग ओव्हरचे स्पेशलिस्ट असतात. तसंच गोलंदाजांचं देखील असतं. पहिल्या ओव्हरसाठी खास गोलंदाज असतो, तसंच जर पाहिलं तर मध्या ओव्हरसाठी आणि स्लॉग ओव्हरसाठी सुद्धा. म्हणजे दोन्ही बाजूने रणनीत्या तर परफेक्ट अगोदरच बनवले जातात, परंतु सत्यात कुणाच्या उतरल्या जातात ते मात्र इकडे पाहावं लागेल. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. विशाल गायकवाड आणि अमित शिंदे जोडी मैदानामध्ये. विशाल गायकवाड स्ट्राईक एंडवर 9 चेंडूमध्ये 18 धावा. मला वाटते मागच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईकच नव्हती, तर 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये येवणा सुरू होणार आहे. समालोचन कक्षाच्या बाजूनं पॅव्हिलियन एंडकडून हे षटक टाकलं जाणार आहे, आणि समोर फलंदाज विशाल गायकवाड. ॲव्हरेज स्कोअर आत्तापर्यंत आपल्याला दिसतोय साधारणतः 10-11 सरासरीने धावा आलेले आहेत. पण एक असं आहे की 6 षटकांची मॅच असेल, एखादं षटक तुम्हाला 20-22 मिळालं की मग मात्र चांगला स्कोर उभा राहू शकतो. इथे हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्रक्षक तिथे नाही आहे, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांची मोहोर, महारथकी मोहोर, षटकार. नक्कीच विशाल बराच वेळ खेळत आहेत, अशा प्रकारच्या चेंडूंची त्यांना वाट पाहायची सुद्धा होती, आणि 5व्या षटकात प्रवेश केला आहे त्यांना माहिती होतं. तर तुम्हाला इकडनं धावसंख्येला केवळ 65 पर्यंतच मर्यादित न राहता कुठेतरी 70-75 पर्यंत तर न्यायचं असेल, याचा अशा प्रकारच्या बॉलचा फायदा उचलणं गरजेचं आहे. आणि खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. मिड विकेटला एक लांब स्ट्रोक खेळलाय आणि नक्कीच आता धावसंख्येने उसळी घेतली असता. 6 धावांनी पहिल्यांदा उजवा पाय पुढे टाकला होता असं ठरवलं होतं की मी हा फटका खेळणारच आहे. आता जसं की बघितलं की डाव्या इष्टीवरती चेंडू आहे, पाय मागे घेतला आणि खूप छान ड्राईव्ह खेळला. त्यानंतर तर हा फटका पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, थोडासा आपण म्हणतो की शॉर्ट ऑफ गुड लेंथ हा बॉल, धाव एकच मिळू शकते या चेंडूवरती. यस, 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. सचिन भोसले गोलंदाजी मार्कवरती आहे आणि धावफलक 50 ओलांडतोय. अर्धशतक पन्हाळा रायडर्स 51-3 गड्याच्या मोबदल्यात. तर फिल्डिंग सुद्धा खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी कधी एका रनच्या ठिकाणी 2 रन होतात, स्ट्राईक रोटेट होते, त्याचाही कदाचित कधी कधी टीमला फटका पडताना पाहायला मिळतो. त्यामुळे बॅटिंग बॉलिंग जेवढी महत्त्वाची आहे ना, टीमसाठी फिल्डिंग सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. इथे पुन्हा हवेत खेळायचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग मिळाला नाही. आत तिकट घेतल्यानंतर स्क्वेअर लेगला चेंडू. 1 धाव प्राप्त होणार आहे 51-52 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पन्हाळा रायडर. गोलंदाजाचा प्रयत्न याही परिस्थितीत, जरी एखादा मोठा फटका आला असेल, मला त्यातून सावरायचं आहे, माझ्या टीमसाठी चांगली कामगिरी करायची आहे, काही चांगले चेंडू टाकायचे आहेत. आणि पहा ना मैदान किती सुंदर आहे. जसं सर आपण आजपासून जर काही वर्ष पाठी केलो तर अशा प्रकारची चांगली मैदानं क्वचितच उपलब्ध व्हायची की टेनिस क्रिकेटच्या मॅचेससाठी. परंतु आता असे दिवस आलेत, जवळपास 50-60% स्पर्धा तर एवढ्या चांगल्या मैदानावर आता होऊ लागलेल्या आहेत शहरांच्या ठिकाणी तरी. जरूर मोठ्या कमर्शियल टुर्नामेंट्स तर आपण पाहतो की ग्रास ग्राउंडवर घेण्याचा आयोजकांचा कल असतो. एक गोष्ट होती की पुण्यामध्ये त्याची चर्चा करू आपण, मात्र चेंडू उंच खेळलेला आहे इथं स्क्वेअर लेगला. पुण्यामध्ये PTPL अशी स्पर्धा ज्यावेळेस सुरू झाली, पैलवान संदीपप्पा पोंडू यांनी इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर एक चांगली स्पर्धा पुण्यामध्ये यायला लागली होती. ज्यावेळेस त्याने PTPL महाराष्ट्र केली आणि दूरदर्शनकडं ते गेले होते, त्याने तिथे ॲप्लिकेशन केलं की अशा अशा स्पर्धा आम्ही घेतोय संपूर्ण महाराष्ट्र लेवलवरती, तर ती स्पर्धा आपण दूरदर्शनवरती दाखवावी. पण त्याने अगोदरच्या मागच्या वर्षीच्या क्लिप ज्यावेळेस त्यांना दिल्या, ते ग्राउंड मातीचं ग्राउंड ते म्हणजे व्यवस्थित दिसत नाही, तुम्हाला ग्रास ग्राउंडवरती स्पर्धा घ्यावी लागेल. आणि मग त्याने जे सामने घेतले होते सुरुवातीला सराव मॅचेस किंवा आपण म्हणतो ना क्वालिफाईंग मॅचेस, तर त्या ग्रास ग्राउंडवरती घेतल्या. मला वाटते पहिल्यांदा टेनिस बॉलचा प्रयोग झाला तो ग्रास ग्राउंडवरती. टेनिस बॉल क्रिकेट बघायला मिळालं, खेळायला मिळालं. खरं तर स्पर्धा घ्यायची म्हणजे ग्राउंडचं जे भाडं किंवा या गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटच्या आयोजकांना थोडंसं हवाक्या बाहेरचं होतं एक काळ, मात्र आता प्रत्येक स्पर्धा आयोजकांचा ग्रास ग्राउंडवरती घेण्याचा प्रयत्न असतो. सचिन ढवळे सरांचा देखील प्रयत्न आहे की ही स्पर्धा चांगल्या लेवलवरती यावी, खेळाडूंना चांगला अनुभव मिळावा, आणि म्हणूनच ग्रास ग्राउंडची निवड प्रत्येक वेळेस केली जाते. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आपण इथे बघणार आहोत. धावफलकावरती वाईडची नोंद होईल. 58 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिन भोसलेचं हे षटक सुद्धा
प्रभावी ठरलेलं नाही आहे. 15 धावा आतापर्यंत सचिन भोसलेने खर्च केलेल्या आहेत आणि त्यामुळंच स्कोअर आता हळूहळू वाढतोय 58-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कारण विशाल गायकवाड यांचे काही चांगले स्ट्रोक या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले आणि महागडे षटक जरूर आतापर्यंत राहिले, कमबॅक करावं लागेल त्यांना देखील. विशाल उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू इथे पुन्हा निर्धाव आहे आणि चांगला चेंडू, शेवटचा चेंडू एक चांगला आला. या अगोदरच्या सगळ्या बॉलवरती स्कोअर झालेला आहे, मात्र जी आपण चर्चा करत होतो की ॲव्हरेज स्कोअर 65-60 ते 65 धावा, मला वाटतं ॲव्हरेज स्कोअरच्या खूप जवळ आहे, 58 पोहोचतोय 5 षटकात. नक्कीच, कारण एक टीम म्हणेल टाइम संपलेला आहे, एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येणार. तर अजून एक सर एक पहा की बॅटिंग करणारी टीम म्हणेल जर येणाऱ्या कालावधीमध्ये 11-12 रन आल्या तर आम्ही 70 पर्यंत जाऊ शकतो. सर टाइम कॅल्क्युलेशन नाही आहे, एकदम व्यवस्थित मॅच चालू आहे तर रिस्ट्रिक्शन वगैरे काही येणार नाही. तुम्हाला क्षेत्ररक्षक तुमचे जास्तीत जास्त 5 बाहेर ठेवता येऊ शकतात. आणि दुसऱ्या बाजूला एक 65 किंवा आता जरी 65 आतमध्ये किंवा 65 सिमिट ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या टीमचा सुद्धा असणार आहे, परंतु हा डाव पहिला सुद्धा अपेक्षेप्रमाणे रंगलेला आहे कारण दुसऱ्या डावात देखील चांगली खेळी होईल, कारण प्रत्येक टीमकडे चांगले बॅटर आहेत, बॉलर आहेत, फिल्डर आहेत आणि बॅलन्स टीम माझ्या मते सगळ्याच्या सगळ्या बनलेल्या आहेत जसं आपण खेळ पाहतो आतापर्यंत. बघा आकाशामध्ये चेंडू यावेळेस आणि फलंदाज बाद होईल अमित शिंदे, धक्का इथे पन्हाळा रायडर्सला बसणार आहे. 58 धावसंख्येवरती चौथा फलंदाज, शेवटच्या षटकामध्ये इथे यश मिळतंय. पाहायचंय हे षटक चांगलं राहिलं तर अधिक कमी स्कोअरवरती रोखलं जाऊ शकतं पन्हाळा रायडर्सला, पुरंदर किंग्सच्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची असेल. पण एकदा का स्कोअर 70 पुढे जात असेल तर ती एक मानसिकदृष्ट्या देखील थोडीशी कठीण गोष्ट होऊन बसते. नक्की सर, परंतु या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर विशाल गायकवाडचं येणं हे देखील महत्वाचं आहे आणि ते किती बॉल स्ट्राईक येत आहेत हेही तेवढंच महत्वाचं आहे. उमेश सोनूने यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती उमेशला यश मिळालेलं आहे, नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती खेळणार आहे. 13 चेंडूमध्ये 27 धावा विशाल गायकवाडने काढल्यात आणि त्यामुळेच विशाल गायकवाडकर स्ट्राईक जास्त वेळ राहणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. चांगला फटका स्टिअर केलेला आहे, 4 धावा इथे मिळेल, अत्यंत सुंदर फटका, नजाकतदार, सदाबहार, बहारदार 4 रन. या 4 धावा खूप महत्वाच्या होत्या. अंतिम षटक आहे, चौकार येताना पाहायला मिळालेत. शुभम गवारी मैदानात गेलेत आणि पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय, म्हणजे सुरुवातीला खेळाडूंनी चांगलं केलंय तर मी कुठेतरी यात भर घालू शकलो. अंतिम टप्प्यात काही चेंडू माझ्याही बॅटमधून जर सीमारेषच्या पलीकडे गेले आमच्या टीमची धावसंख्या चांगली होणार आहे हे चांगले जाणून आहेत आणि एक चांगला नजाकत भरा फटका तिकडे त्यांनी पेश केला ज्यावर 4 धावा आल्या. निश्चित आपण पाहिलं की कुठेही मोठा फटका खेळायचा प्रयत्न करताना चेंडू हवेत राहणार आहे किंवा आडवा शॉट वगैरे खेळायचा प्रयत्न इम्प्रोवायझेशनचा प्रयत्न केला नाही. मी स्टिअर करतो, एक धाव मिळाली तरी बेटर आहे आणि जास्त धावा मिळाल्या तर अधिक बेटर आहे. डोकं शांत ठेवून खेळलेला फटका होता शुभमचा. पुन्हा शुभमनं पुल केला चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे, मात्र चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. 6 असतील की 4. या षटकार पहिला चौकार होता, कॉन्फिडन्स वाढला, दुसरा षटकार आहे. वा शुभम, वा शुभम मात्र आता जबरदस्त कामगिरी करतायत. म्हणजे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुम्ही ओपनिंगलाच यायला पाहिजे असं काही नाहीये, तुम्हाला पहिली चोर टाकायला पाहिजे असं काही नाहीये. अंतिम टप्प्यात आले, 1-2 बॉलमध्ये सुद्धा सिद्ध करतात आणि आता चर्चा शुभम या नावाची आहे कारण 2 बॉललाच त्यांनी 10 धावा बनवलेल्या आहेत. ओहो, परत एकदा, वन्स अगेन विथ वंडरफुल शॉट, पुणा 6 दुसरा लागोपाठचा षटकार शुभम गवारी. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी शुभम गवारी यांची होताना पाहायला मिळत आहेत. वातावरण शुभम गवारीमय होताना पाहायला मिळालंय. चौकार त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार. लोक मोबाईल चार्जिंगला लावतात, यांनी रात्री बॅटच चार्जिंगला लावली होती की काय, आल्या आल्या तुटून पडलेत आणि 3 चेंडूमध्ये 16 धावा या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. निश्चित आपण चर्चा करत होतो की विशाल गायकवाडकर स्ट्राईक असावी, कदाचित दिवसल्यानंतर दोरखंडाचा नाक तर झाला नाही. काय कमालीची फलंदाजी इथे दाखवली शुभम गवारीनं. 3 बॉल, पहिला 4 खेळला,
त्याच्यानंतर त्यानं पुल केला षटकार, पुन्हा पुल केला शॉर्ट ऑफ लेन, दोन्ही बॉल अक्षरशः परफेक्ट होते. मला वाटतं आसूड ओढला त्यानं दोन्ही वेळेस बॉलवर. इथे मात्र खराब फटका आहे आणि जीवदान, शुभम गवारीला जीवदान, सोपा झेल सोडून दिलाय. दोन धावा इथे मिळणार आहेत आणि धाव फलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल 76-4 गड्याच्या मोबदल्यावर. आज तू बघू शकतो आपण की शेवटच्या षटकातील या आलेल्या धावा, धाव संख्येला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेल्या. म्हणजे कोणती धावा संख्या सुरक्षित नसते हे खरं आहे, परंतु आव्हान चांगलंच उभं राहिलंय. आता आपट बार होता हा आणि इथे धावबाद होण्याची शक्यता आहे, वाईडची घोषणा होते, मात्र फलंदाज बाद सुद्धा होणार आहे. 77 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये असतील पणाला रायडर्स. सुरुवातीपासून आपण पाहिलं की प्रत्येक षटकामध्ये ऍव्हरेज धावा मिळत होत्या, 10 धावांच्या सरासरीच्या पुढे राहण्याचा प्रयत्न केला होता. हळूहळू पुढच्या 3 षटकामध्ये 29 धावा होत्या, तिथून पुढे थोडासा धावांचा वेग वाढवला आणि आपण बघतोय की आता ते 77 पर्यंत पोहोचत आहेत. 5 षटकामध्ये 58 धावा होत्या, 6व्या षटकामध्ये आपण 70 प्लसची चर्चा करत होतो, आता 80 पेक्षाही जास्त धावा उभ्या करू शकतात इथे बनाला रायडर्स. या चांगला चेंडू होता, इथे लेंथ बॉल होता, खांडून काढावा लागला लॉंग ऑफला. ओहो, खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा, अत्यंत खराब क्षेत्ररक्षण. इथे चौकार इथे प्राप्त होणार आहे. 81 धावा फायनल स्कोर राहिलाय 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 82 धावांचं आव्हान असणार आहे पुरंदर किंग संघासमोर. 82 रिक्वायर्ड फॉर पुरंदर किंग. चांगलं आव्हान उभं राहिलं आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी. शुभम गवारी अंतिम षटकात दुसऱ्या बॉलवर बॅटिंगला आले आणि त्यानंतर देखील त्यांनी स्वतःला सिद्ध करताना पाहिलं मिळाले आणि एक चांगलं आव्हान उभं केलंय. विशाल गायकवाड सुरुवातीपासून विशाल गायकवाड यांच्या 27 धावा की फॅक्टर राहिलं. निलेश 12 धावांची खेळी पाहिलं मिळाली. शुभम गवारी अंतिम टप्प्यामध्ये त्यांच्या 22 धावा की फॅक्टर जरूर राहताना पाहिला मिळाले. काही चांगल्या ओव्हर्स देखील येताना पाहिला मिळाल्या आणि परंतु एक मोठं आव्हान उभं राहिलंय खरं, परंतु क्रिकेट आहे. पहिल्या डावात धावा झाल्या तर दुसऱ्या डावात का नाही होणार. 81 झाल्यात 82 करायच्यात, परंतु संधी दोघांनाही आहे, त्यामुळे पाहूया दुसऱ्या डावात काय होईल आणि नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी काही क्षणात होईल. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. जीतने के लिए 82 रनों की जरूरत है. 36 गेंदों का खेल, पनाला ब्राइडनेस बनाम पुरंदर किंग्स. ये बहुत बड़ा मुकाबला और बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं. नेक्स्ट मैच का टॉस भी हो जाएगा. प्रहर पे मिलिंग 2024 बहुत ही शानदार आयोजन. हेलो जंजीरा फाइटर्स आणि सिंहगढ़ कैपिटल्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी चला. आदरणीय प्रकाश मडके सरांना विनंती, आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल होतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. जंजीरा फायटर्स सिंहगड कॅपिटल्स, बोथ ऑफ कॅप्टन्स कम अप प्लीज.
सिंहगड कॅपिटल जंजिरा फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक आपल्या समोर आहेत. सन्माननीय प्रकाश मडके सर टॉस करतायत. कोणाचा कॉल? यस, जंजिरा फायटर्सचे संघनायक कॉल करतील. हेड इज कॉल, टेल इट इज. टॉस जिंकलेला आहे सिंहगड कॅपिटल्सने. प्रकाश सर आपलं मनापासून आभार. निश्चित सातत्यानं दरवर्षी आपण स्पर्धा बघतोय, दरवर्षी पुन्हा तेच तेच संघ समोर येत आहेत. सतत त्यांच्याच बरोबर खेळायला कंटाळा येतोय की मजा येते? निश्चित काल रात्री मीटिंग झाली असेल टीम मध्ये. एकंदरीत सूर काय होता? मला वाटतं मोटिवेशनची गरज आहे. फलंदाजी स्वीकारलेली आहे जयसिंहगड कॅपिटल्सने. क्षेत्ररक्षण करायचं, टॉस जिंकला असता तर काय बॅटिंग प्रेफर करत होत करायची होती की फिल्डिंग? फिल्डिंग पण होतो, कधी पण बेटर होतो. फिल्डिंग किती तयारी केलेली आपल्या संघानं या स्पर्धेमध्ये उतरायला, कारण जंजिरा फायटर सातत्यानं या स्पर्धेतला टॉपरचा संघ राहिलेला आहे आणि ते टॉप पोझिशन सातत्यानं अचीव करायचं असेल तर सराव तेवढाच लागतो. काय तयारी यावेळेस? काय थोडी प्रॅक्टिस झाली नाही. मी पण एक दोन मॅच नव्हतो शेवट, दोन्ही मॅच आम्ही हरलो आहे. त्यावेळेस प्रयत्न करू आम्ही आता दोन्ही मॅच जिंकून कमबॅक करणार. जरूर शुभेच्छा असतील दोन्ही संघाला जंजिरा फायटर क्षेत्ररक्षणासाठी. तर सिंहगड कॅपिटल्स टॉस जिंकून फलंदाजीसाठी मैदानामध्ये यानंतरच्या मॅचमध्ये उतरणार आहे. तर जाऊया मैदानामध्ये. इथे लगेचच टॉस बॉक्समध्ये आपण इथे थांबतोय आणि प्रत्यक्षात कॉमेंट्री बॉक्समधून मॅचचा थरार आपण ऐकूयात. थँक्यू. शुक्रिया नरेश सर. छत्तीसगढ़ में बयास रनों की ज़रूरत है और पहली गेंद बहुत अच्छी, टप्पा खाने की बात अंदर की तरफ आई और उछाल था बल्लेबाज अनिकेत थोरात जो बड़े स्ट्रोक करने वाले माहिर खेला. एक्चुअली रिप्ले देखे, टप्पा खाने में उछाल था, बैकफुट पर पुल करना चाह रहे थे बल्लेबाज अनिकेत थोरात. शरीर के अंदर अच्छी गेंद थी गेंदबाज नीलेश साबले की. नीलेश साबले ने हमेशा निरंतरता के साथ अच्छा प्रदर्शन जरूर किया है. सुधीर घोराट के ऊपर भी सबकी निगाह रहेगी. परोंचल पर गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है, गेंद बिल्कुल बॉर्डर के बाहर जाएगी. दिशाएं गेंद पर शानदार चौका अनिकेत थोरात के बल्ले से पहला चौका. चार पर बल्लेबाजी कर रहे, दो गेंदों का सामना किया. नीलेश साबले की यह गेंद देखे, लेग स्टंप के ऊपर थी, मिडल और लेग स्टंप पर गेंद, उसका भरपूर फायदा उठाया. पावर प्ले चल रहा है. जब आप मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज आपको कहां छोड़ने वाले हैं. और इस वक्त पुरंदर किंग के महत्वपूर्ण खिलाड़ी अनिकेत थोरात जिनके बल्ले से चौका, स्कोर चार रन बगैर किसी नुकसान के. इस बार छोटी गेंद थी, बैकफुट जाके बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, बल्ले का बाहरी किनारा. गेंद वैसे फाइनल क्षेत्र में चली गई और फ्लैग स्लिप के किनारे गेंद को वह फील्ड किया है. मनीष आपका स्वागत है. स्कोर पांच रन बगैर किसी नुकसान के. मोठ्या धावसंख्येचं स्वप्न खरं तर पन्हाळा रायडर्सने पूर्ण केलं आणि आता त्याच धावसंख्येला गवसणी घालण्यासाठी पुरंदर किंग्सचे दोन धुरंधर मैदानाच्या आत पाहायला मिळतात, सुनील घोराड आणि अनिकेत थोरात. सुनीलने या अगोदर एक चांगल्या पद्धतीचा फलंदाजीचा खेळ या स्पर्धेमध्ये साकारलेला आहे, त्याचमुळे पहिल्या क्रमांकाचे त्याची निवड त्यांनी पक्की केलेली आहे. एका बाजूने आपण जसा उल्लेख केला की अनिकेत थोरात यांच्या वतीने आतापर्यंत तीन चेंडूंमध्ये पाच धावांचं योगदान मिळालेलं आहे. पहिला चेंडू जरी डॉट आला, नीलेश साबळे एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे. दोन्ही सामन्यामध्ये त्यांची कामगिरी अचूक दर्जाची राहिली. ऑन ड्राईव्ह आहे शतरक्षक, थोडेसे उजवीकडे होते, मिडॉनचे कॉल चुकला होता आणि चुकलेल्या कॉलचा फायदा उचलता येऊ शकला असता, पण त्या ठिकाणी तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही आहे. येतोय हा डॉट, धावसंख्या पाच. चार चेंडूचा खेळ संपले, 32 चेंडूंमध्ये 77 धावांची गरज आहे. त्याचमुळे आता हे गणित सोडवण्यासाठी समीकरण अचूक जुळवावं लागणार आहे. आतापर्यंत नीलेश साबळे इकॉनॉमिकल राहिले, 2.1 धाव त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहे. विकेटचा शोध अजूनही सुरू आहे. सुनील घोराड आता एका अडचणीमध्ये सापडले होते, पण यावेळेस बघा ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळताना ताकद पाहायला मिळाली आहे, एलिव्हेशन मिळालंय, पण डिस्टन्स गाठलं जात नाहीये. डीप मिड विकेटला झेल देऊन सिल्वर डकवर होत आहेत फलंदाज बाद सुनील घोराड. बिग विकेट, बहुत महत्वपूर्ण विकेट आहे क्योंकि सुनील के पास वो काबिलियत बड़े स्ट्रोक खेलने के लिए. इस बार हमला करने का प्रयास किया लेकिन शिकार बन के बैक टू द पेवेलियन चले गए. टिप्पा खाने की बात उछाल था और जो ज्यादा उछाल था आफ्टरनून के बिल्कुल बाहर की तरफ आ रही थी गेंद. ऑन साइड पर
डीप मिड विकेट बाउंड्री लेकर तरफ गेंद को खेला गया था। ये बहुत बड़ी सफलता, बड़ी मछली जाल में फंसी है। सुधीर देखिए ऊपर नहीं देख रहे, ज्यादा ऊपर नहीं देख रहे, जमीन पर देख रहे। उनको पता कि उनका विकेट कीपर खड़े रहना बहुत जरूरी था। पहले ओवर का खेल स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल कुल मिलाकर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा यह प्रतियोगिता आप देख रहे हैं, प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट। आज के दूसरे दिन का खेल, नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं अमित पवार। लिस्ट चावली की अगली गेंद ऑफ के बाहर कट किया, पॉइंट पर खिलाड़ी आउट। अमित पवार बैक टू द पवेलियन, क्योंकि ओंकार ने लिया शानदार कैच का। सुनील सांबले के लिए दूसरी सफलता मिली है। मैग्निफिसेंट बॉलिंग, शानदार गेंदबाजी मैदान के अंदर। व्हाट अ फैंटास्टिक बॉलर ही इज। बॅकफुटला जाऊन कट केले बॉलला आणि खूप चांगला झेल पॉइंटला टिपलेला आहे आणि पहिल्या षटकाचा शेवट खूप चांगला केलेला आहे निलेश सांबले यांनी आणि जबरदस्त सुरुवात खऱ्या अर्थाने पाहायला मिळते। गोलंदाज निलेश सांबले कॅप्टन आहे आणि कॅप्टन असताना ती कॅप्टन्सी कशी द्यायची, इतरांना मोटिवेट कसं करायचं, त्यासाठी सुरुवात तर चांगली होणं आवश्यक होतं आणि तीच सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे पन्नाला। रायडर्सची 30 चेंडूचा खेळ बाकी, 77 धावांची गरज। एक तरफ पन्नाला राइडर्स की बात करें तो इनके लिए शुरुआत बहुत अच्छी हुई, क्योंकि आपके पास बैंक बैलेंस है, पावर प्ले दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है और आपने 2 विकेट चटकाए। सबसे बड़ी बात है दिनेश सांबले और जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी की है। आणि निलेश सांबले म्हटलं तर चला हवा येऊ द्या, हवा कैसी भी चले और निलेश सांबले क्या है सबको पता चले। बहुत अच्छी गेंदबाजी, 5 पर 2 झटके, 1 ओवर 5 रन 2 विकेट, गुड बॉलिंग, वेल बॉल। सुरुवात सोपी नसते, सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात निलेश सांबळेने निरंतरतेने प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे आणि म्हणूनच एक पॉझिटिव्हिटी त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळेल। मागचे 2 सामने खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळलेले आहेत आणि हा सामना सुद्धा आतापर्यंत चांगलाच त्यांच्या बाजूने झुकलेला आहे। पण अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच वेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळत्या। धीम्या गतीचा हा बॉल होता, अनिकेत थोराचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे। अमित शिंदेच्या या षटकाची सुरुवात होते डॉटने, 5 धावा 2 गडी बाद पुरंदर किंग्स। दबाव महसूस करते हुए खिलाड़ी अनिकेत थोरात 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 4 गेंदों का सामना किया। स्वरूप की बात करें तो नंबर 3 पर बैटिंग करने के लिए आए हैं। इस बार 81 गेंद को खेला है, इसका मतलब है कि टाइमिंग आपने अच्छा नहीं किया। गेंद बाउंड्री की तरफ जा रही, लॉगर पर खिलाड़ी वाइडिश लॉगर पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। 1 रन लेने का मौका स्वरूप को, आज अलग इंडियन के साथ बल्लेबाजी करने की जरूरत। अमित शिंदे के 2 गेंदों पर 1 रन और अब सामना करेंगे स्वरूप। स्कोर 6 रन 2 विकेट के नुकसान पर। क्रिकेटच्या खेळामध्ये सत्यासोबतच कधी कधी कल्पनाशक्तीचा देखील वापर तुम्हाला करायचा असतो। प्रतिस्पर्धी खेळाडू कशा पद्धतीने खेळ करणार आहे त्यावर तुम्हाला लक्ष घालायचं आहे। बघा या ठिकाणी लास्ट मागच्या ओव्हरमध्ये नक्की घडलंय काय, सुनील बाद झाले आणि सुनीलच्या मागोमाग लगेच दुसऱ्या बॉलवर नवीन फलंदाज सुद्धा बाद झाले, त्यामुळे शेवट खूप चांगला राहिलेला पहिल्या षटकाचा, ज्याचा रिप्ले आपण पाहतोय tennisticket.in वर। यावेळेस पंच केले बॉलला, शतरक्षक आहेत दीप कव्हरला, पोचतील बॉलवर तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव। 1-1 धावेने पन्हाळा रायडर्सचं नुकसान होणार नाही, कारण रिक्वायरमेंट रेट आता 16.67 झालाय। प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक येणं आता अनिवार्य होऊन बसलंय। निलेश सांबळे अगर दुसरा ओव्हर लेके आते तो इनके लिए बहुत बड़ी उपलब्धि होगी, क्योंकि लगातार 2 गेंदों पर 2 झटके दिए हैं और अमित शिंदे के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म। पुरंदर किंग की बात करें तो इनके ऊपर दबाव बना हुआ है, टोटल बहुत बड़ा है, 27 गेंदों में 75 रन आपको बनाने हैं। इस बार अच्छा स्ट्रोक आउटसाइड पर, घुमा के गेंद को बाउंड्री रन के बाहर भेज दिया अनिकेत थोरात ने। बल्ला घुमा, मैदान झूमा, वेलकम सिक्स अनिकेत के बल्ले से, शानदार सिक्सर। स्ट्रगल आता सक्सेस मध्ये परावर्तित झालेला आहे, आडव्या बॅटचा वापर करता ताकद या स्ट्रोक मध्ये मुख्यत्वे पाहायला मिळाली आणि त्यानंतर टायमिंग जुळलं आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करताना पाहायला मिळते। मागच्या षटकामध्ये ज्या 2 विकेट्स गमावल्या होत्या त्यावर लक्ष केंद्रित करताना, त्या सर्व गोष्टीची शहानिशा करताना कॅप्टन आहेत आणि कॅप्टनच्या वतीनं चांगला खेळ होण्याची आवश्यकता होती आणि अनिकेत थोराच्या वतीनं जोरात बॅटिंग बदलाच्या होत्या। आपण पाहतोय 2 गडी बाद 13 धावा, जिंकण्यासाठी 68 69 धावांची गरज आहे। बॉल शिल्लक असतील 26। अमित शिंदे आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळाले होते, पूर्वार्ध खूप चांगला राहिला या षटकाचा आणि उत्तरार्धामध्ये आता अनिकेत थोरात फलंदाजी करतायत। ऑन साइडला ड्राइव्ह केलाय शतरक्षक, मिड विकेटचे थोडेसे कमी पडले, पण आता पुन्हा एकदा जसा उल्लेख केलाय अनिकेत थोरात खेळतायत जोरात, 6 नंतर येतात 4, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 17।
अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर, क्योंकि रन तो नहीं बन पा रहे थे और एक गेंद को स्कोर लेके गया ऊपर से खेलते, उसके बाद में अनिकेत थोरात का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। अब इनका इंजिन गर्म है, अमित शिंदे शुरुआत अच्छी थी लेकिन हमेशा कहा जाता है आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। और 17 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर है आखिरी गेंद शेष, अब 25 गेंदों में जीतने के लिए 65 रनों की जरूरत है। फॉर्म में खिलाड़ी आ रहे अनिकेत थोरात, 7 गेंदों में 16 रन बनाए हैं। पुरंदर किंग के लिए अभी फिलहाल जो टारगेट दिया गया है, अगर टारगेट बढ़ाए ना मनीष तो आपको कम से कम 2 गेंदबाजों को टारगेट करना बहुत जरूरी है। अगर आप दो गेंदबाजों को टारगेट करेंगे तो मोमेंटम आपके पास आएगा, मोमेंटम आपके पास आएगा तो अनिकेत थोरात जैसे बल्लेबाज है जो अच्छे क्रिकेट खेल सकते हैं। ऑन साइड पर गेंद को बॉडी लाइन के बाहर फ्लैट, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का और अनिकेत थोरात मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी कर रहे मैदान के अंदर। यहाँ इस मैच में पिछले 3 गेंदों में 2 सिक्सर और 1 शानदार चौका पूर्णपणे आता तो वर्चस्वा अनिकेत थोरातचा पाहायला मिळतोय, कारण जर आपण 2 षटकांचा आढावा घेतला तर 23 धावा धापलकावर आहेत पुरंदर किंग्सच्या, त्यातल्या 22 धावा अनिकेत थोरातच्या वतीनं मिळालेल्या आहेत आणि त्याचमुळे एक धडधाकड शरीर यष्टी आहे, त्याच सोबतीनं एक चांगलं क्रिकेट अनिकेतच्या वतीनं संघाला मिळते आणि त्याचमुळे ती परिपक्वता आहे अनिकेतची ती पाहायला मिळाली। जिंकण्यासाठी आता 59 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक असतील 24 पुरंदर किंग्स। मनीष थोड़ा सा मुझे लग रहा है कि पिछले 3 गेंदों से जो क्रिकेट हो रहा है, जो पॉजिटिव बल्लेबाजी हो रही है, वीरेंद्र किंग ने कम बैक किया। दूसरी तरफ 6 गेंदों में आपने 8 रनों की साझेदारी बनाई है, साझेदारी बहुत इंपॉर्टेंट है और अनिकेत ने जो बल्लेबाजी जो ऑनसाइड पर रन बढ़ रहे हैं बहुत बेहतरीन तरीके से बल्लेबाजी करते हुए मेरे हिसाब से रडार में गेंदबाजी हुई, तब जाकर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग का जो क्षेत्र था उसी क्षेत्र में बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हुए रन बनाए हैं। अब आपके पास गेंदों की बात करते हैं, 24 गेंदों का खेल आना बाकी, रिक्वायरमेंट 14.75 का है। चर्चा तुम्ही केली होती की आता मोमेंटम पुन्हा एकदा परत आणण्यासाठी, किंवा जेव्हा आपण ती चर्चा करत होतो तेव्हा खरं तर मोमेंटम पन्हाळा रायडरच्या बाजूने होता, पण मागच्या 3 चेंडूवर अचानकपणे अनिकेत थोरात यांनी जोर पकडलेला आहे आणि त्या म्हणूनच पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपल्याला निलेश साबळे पाहायला मिळत आहे। बॅकफुटला गेले, स्कोर ऑफ द विकेट स्ट्रोक सिलेक्शन, बॉल कव्हरला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव। निलेश साबळे यांच्या विरोधात खेळताना आता ती सावधानी पाहायला मिळते पुरंदर किंग्सशी, धावसंख्या झाली 24 2 गडी बाद। देखिए हा हॅट्रिक बॉलता लगातार 2 झटके देते 5वी और 6ठी गेंद पर उस गेंद के ऊपर आपको केवल सिंगल मिला है। अनिकेत थोरात 22 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया, स्कोर 24 रन 2 विकेट के नुकसान पर, 23 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए अभी भी 58 रनों की जरूरत है। निलेश साबळे ने नबी तुली गेंदबाजी की है, विकेट टेकर गेंदबाज है, स्ट्राइक रन पर अनिकेत थोरात, अब इनके ऊपर निगाह रहेगी। साफ और नेवले के बीच लड़ाई देखने का मौका मिलेगा, स्वरूप 2 पर खेल रहे, 100 का स्ट्राइक रेट है, अनिकेत थोरात का स्ट्राइक रेट बहुत ही बेहतरीन, 8 गेंदों में 22 रन। निलेश साबळे की अगली गेंद, इस बार ऑन साइड पर विकेट बॉल की तरफ खेलना चाहते थे, गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज आउट, निलेश साबळे के लिए 3री सफलता, एक्सलेंट बॉलिंग बाय निलेश साबळे, बड़ी सफलता मनीष, बल्लेबाज अनिकेत थोरात बैक टू द पवेलियन गॉन। जेव्हा निलेश येतात तेव्हा विकेट घेऊन जातात आणि तेच कुठेतरी आता उदाहरण त्यांनी सेट केलेलं आहे की मी जेव्हा गोलंदाजीला येणार तेव्हा प्रतिस्पर्धी संघाची विकेट घेऊन जाणार आणि बघा ना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी विकेटचा शोध घेतलेला आहे। खरं तर त्यांना विकेट खूप चांगल्या पद्धतीनं मिळते तर कोणाची तर अनिकेत थोरातची, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर शेवटच्या 3 चेंडूंवर जी फलंदाजी केली होती वाटलं होतं हे काय थांबण्याचं नाव घेणार नाहीये आणि त्यांना अडवण्यासाठी कुठेतरी एक प्रमुख गोलंदाजाची आवश्यकता होती, कॅप्टन निलेश साबळे आले आणि संघाला फायदा देऊन गेले। ऑटोनॉमी साझेदारी थी, बहुत बेहतरीन बल्लेबाजी रही थी और अब विकेट मिला निलेश साबळे को, तो जो मोमेंटम बन रहा था उसको तोड़ने का काम किया। इस बार टिप ऑफ टाइम के बाद टिपा खाने के बाद उछाल था, ऑन चेयर पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, विकेट कीपर ने कैच लपका, निलेश साबळे के लिए और एक सफलता।
तर निलेश साबळे गोलंदाजी उत्कृष्ट दर्जाची पाहायला मिळालेली आहे आणि गोलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कदाचित निलेश साबळे असतील. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिलेला आहे. पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल होता आणि या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिस होते आणि आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलेलं आहे. चार विकेट्स जे चारीच्या चारी निलेश साबळे यांनी मिळवलेले आहेत आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. फायफर पूर्ण करतील. देखिए एक मौका था उनके पास 3 विकेट कट करा, दूसरे एक बार फिर देखिए वो 5 विकेट का हॉल और पंचा एक बार फिर निकाल सकते हैं. मौका है अभी भी और यह गेंद टिप ऑफ टाइम के बाहर और फिलहाल इस गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया. स्कोर की बात करते रन संख्या कुल मिलाकर 25 रन 4 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर की कहानी. केवल 7 रन दिए मनीष और 4 विकेट चटकाए हैं. यालाच म्हणतात परफेक्शन कॅप्टनचं. आतापर्यंत अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. निलेश साबळे शेवटचा बॉल, यावेळेस हलक्या त्याने बॉल स्पिअर केलेला. शतरक्षक पॉईंटला बॉलवर पोचत आहे. तो प्रथम पूर्ण होते एक सिंगल, वेगानं ते एकदा पूर्ण केलेले आहे आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ सगळ्यात आवश्यक्या झालेले आहे. 4 गडी 26 आवश्यकता 18 चेंडू 56 धावांचे 56 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 18 बॉल्स. रिक्वायर रन रेट इज 18.67. 18 गेंदों का खेल आना बाकी, 56 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए और ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. एक बार फिर आपने जो रन बनाए हैं एक बहुत अच्छा टारगेट है, फाइटिंग टोटल, उसके बाद में निलेश साबळे से गेंदबाज आपके पास है तो रन बनाना उतना आसान नहीं है. विकेट टेकर गेंदबाज, जैसे कि आपने कहा कि ये टॉप पर हो सकते हैं, टॉप 10 में पहले पादन पर हो सकते हैं निलेश साबळे. 18 गेंदे 56 रन चाहिए और अब 26.4 मागोवा घेणं प्रशांतर खूप महत्वाचं आहे. या मुद्द्यावर नक्कीच मला चर्चा करायला आवडेल की तुम्हाला माहिती आहे की समोरील गोलंदाज विकेट टेकर आहे. निलेश साबळेने या अगोदर खूप चांगली कामगिरी केली आहे तर मागच्या षटकामध्ये सावधानीचा पवित्रा घेणं गरजेचं होतं पुरंदर किंग्सला. यू आर ॲब्सोल्युटली राईट. अगर जब बुमराह गेंदबाजी कर रहे वो विकेट टेकर गेंदबाज है और रिदम पे गेंदबाजी कर रहे, थोड़ा सम्मान दे के 6-7 रन उनके खिलाफ बनाइए और बाकी गेंदबाजों को टारगेट कीजिए. तो जो विकेट टेकर गेंदबाज के खिलाफ आपने रन बनाने का प्रयास किया, देखिए यहाँ मौका बन सकता है. एक बार फिर कैच आउट, विकेट गिरने का सिलसिला जारी है और अब 26 पर ये 5वां झटका. बल्लेबाज स्वरूप बैक टू द पवेलियन. तो इस मुकाबले में एक्चुअल रिप्ले में देखिए क्या हुआ था. सरळ बॅटने, आडव्या बॅटने, उलट बॅटने सुद्धा ज्या ठिकाणी प्रयत्न केले जातात पण सर्वच्या सर्व प्रयत्न फोल ठरतात आणि पूर्णपणे आता वर्चस्व या डावावर पाहायला मिळतो. तो म्हणजे पुणे रायडर्सचा अमित शिंदेला सुद्धा विकेट मिळते. स्पेल कंट्रोल करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. स्वरूप बाद झाले उलट दिशेचा फटका खेळताना आणि आता थोडस अडचणीत आलेलं आहे. पुरंदर किंग्स हा संघ जिंकण्यासाठी 17 चेंडू 56 ची गरज आहे. मनीष, स्वरूप अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज होता. यावेळेला फटका खूप चांगला, सुंदर फटका खेळला. चेंडू जरी सीमार शपार, ज्याचा उल्लेख आता मनीष आपण करत होतो की एका बाजूला निलेश साबळे सारखा गोलंदाज आहे आणि तो निश्चितच आग उगत असताना त्याला रिस्पेक्ट करणं गरजेचं होतं. तसं नाही घडलं, परिणाम 4 विकेट गेला. परंतु त्यानंतर काही कच्च दिवस देखील आहेत मैदानावरती, त्यामध्ये तुम्ही आक्रमण करून धावा करू शकता ती या ठिकाणी दाखवून देत असताना आपण बघू शकता. रिमेंबर द नेम इज औदुंबर, त्यांच्या वतीनं एक षटकार आलेला आहे आणि धावसंख्या पोहोचते आता 5 गडी 32 धावा. पहिल्याच बॉलवर त्यांनी आता आपले हात खुले केलेले आहेत आणि या सामन्याचं गांभीर्य त्यांनी ओळखलं आहे. यावेळी तकवा देणारा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन यष्टिरक्षकाच्या हातात घुसवला. यालाच म्हणतात परिवर्तन, नेहमीच तुम्हाला मदत करते. अमित शिंदेचं परिवर्तन कामी येते. कती परिवर्तन किया गया था. अमित शिंदेने देखा की बल्लेबाज जल्दी बाहर आ गए थे और थोड़ा आगे बढ़कर गेंद को खेलने की कोशिश. दोबारा कदमों का इस्तेमाल, टिप्पा खाने के बाद गेंद ऑफ के बाहर जाते विकेट के पर गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर 32 रन 5 विकेट के नुकसान पर. औदुंबरने खूप चांगली सुरुवात दिली पण त्या मोगवा डॉट बॉल सुद्धा येत आहेत तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातील. प्रत्येक चेंडूवर तुमच्या वतीनं चांगल्या धावा मिळतील असं नाही पण प्रत्येक बॉलवर धावा आल्या पाहिजेत. ऑन ड्राईव्ह केलंय शतरक्षक, काउस कोणाला पोचतील तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न असेल पण त्या ठिकाणी नकार आलेला आहे. धाव घेताना दोन्ही फलंदाजांचं संगनमत आवश्यक आहे आणि ते मिळत नाही. उमेश सोनुने आणि औदुंबर यांची पार्टनरशिप खूप काही सांगून जाईल पुरंदर किंग्ससाठी. पण तुर्तास धावसंख्या 5 गडी 34 पुरंदर किंग के 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं. अमित शिंदे की बात करें तो वह 11 गेंद में 26 रन 1 विकेट चटकाया. चस्टो के हवा में हवाई फायर करने की जरूरत है. बॉर्डर पर खिलाड़ी मौजूद है, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार सिक्सर. प्रहार मैदान के अंदर करना बहुत जरूरी है क्योंकि प्रहार प्रीमियर लीग आप देख रहे हैं. ब्यूटीफुल स्ट्रोक, वेलकम सिक्स. क्लासिक एग्जीक्यूटेड
टायमिंग स्ट्रोक आपण म्हणू शकतोय, आणि हे तर आवश्यक होतं चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर तो षटकार आलेला आहे. आणि आता ती लय पकडण्याचा प्रयत्न ते करत आहेत, निर्भय फलंदाजी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, प्रतिस्पर्धी गोलंदाजावर हावी होण्याचा ते प्रयत्न करतात. आणि त्यासाठी आता तुमच्याकडे आहेत 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 43 धावा पुरंदर किंग. मनीष, इसका मतलब क्या, ये आने वाला ओवर बहुत महत्वपूर्ण होगा. आने वाले ओवर में उठ किस करवट पर बैठने वाला है वो बताने वाला ओवर है. इस ओवर को आपको बड़ा करना, जिस तरह से पिछले ओवर में अपने बल्लेबाजी की, उसी तरह से उसी इंटेंट के साथ आपको बल्लेबाजी करने की जरूरत है. अपनी बोरिंग पार पर गेंदबाज तैयार, गेंदबाजी करने के लिए शुभम सामना करेंगे स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज. इस ओवर की पहली गेंद और तुम पर ने कदम का इस्तेमाल किया, हवा में खेलते हुए खूबसूरत स्ट्रोक है, शानदार तरीके से गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े हैं सीना तान. मैग्निफिसेंट स्ट्रोक, फैबुलस बैटिंग. पिछले 3 गेंदों में अगर देखें तो बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है. रायझिंग डिलिव्हरी, येतो आहे डॉट बॉल, बाउन्सर अपेक्षित होता कारण या अगोदरचा बॉल हा स्लॉटमध्ये होता. आणि त्यानंतर कुठेतरी आता फलंदाजाला देखील माहीत असायला हवं की पुढच्या बॉलचा टप्पा कसा असणार आहे, कारण पूर्व नियोजन खूप महत्त्वाचं आहे. डॉट बॉल येतोय जो आवश्यक होता. आता इक्वेशन बदलते, 10 चेंडू 37 धावांची गरज. आपली बॉलिंग मार्फत तयार आहे. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टिपा खाने के बाद थोड़ा अगर देखिए तो अंदर की तरफ आई और स्टंप के अंदर गेंद थी. 9 गेंदों का खेल, 36 रनों की जरूरत है. स्कोर 46, 5 विकेट के नुकसान पर पुरंदर किंग संघर्ष कर रहे हैं मैदान के अंदर. करावंच लागेल कारण संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटाखाली पंच केलाय, गॅप होता पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर क्षेत्रक्षक बॉलवर अडवेल तोपर्यंत 1 धावच मिळते. जसा आपण उल्लेख केला की 5वं षटक हे महत्वाचं होतं, पण त्या ठिकाणी महत्व पन्हाळा रायडरच्या गोलंदाजाने ओळखलेलं आहे. आतापर्यंत त्याने कमीच धावा खर्च केल्यात. आता एक पेशात बदलते, 8 चेंडू 35 ची गरज. बडे स्ट्रोक चाहिए मनीष, अगर बडे स्ट्रोक नहीं आएंगे तो मॅच बनाना बहुत मुश्किल हो जाएगा. कदम का इस्तेमाल जरूर किया लेकिन बल्ला एक बार फिनिश का हुआ. इफ स्क्वेल ने डीप पर बैक, एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है. 7 गेंदे 35 टेनिस के डॉट इन द्वारा ये दिखाया जाएगा. इस गेंद के ऊपर एक नजर डालेंगे. 7 चेंडू 35 ची गरज. 30 चा रिक्वायर रन रेट झालेला आहे. 82 चा पाठला करताना आतापर्यंत 47 धावा. बदलालीत इलिव्हेशन जास्त, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि जास्त हालचाल करण्याची गरज भासली नाही. एक साधा सोपा झेल पूर्ण झालाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 6 गडीबाद 47 धावा आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू 35 ची गरज. मॅच बिलकुल बल्लेबाजू के लिए फसा हुआ है. देखिए मैं थोड़ा सा पीछे लेके जाऊंगा. कल की जो कहानी थी, 27 रन चेस किए गए, 22 रन चेस हुए हैं. 6 गेंदे 35 चाहिए, 47 6 विकेट के नुकसान पर. तो अगर ये 35 बनते हैं तो पुरंदर किंग के लिए एक नया हीरो मिलेगा. अगर 35 नहीं बनते हैं तो पन्नारा राइडर्स बहुत अच्छा प्रदर्शन अपने किया. पहले रन बनाए, उसके बाद में विकेट लिए और उसके बाद में एक बार फिर जो प्रेशर है, विकेट गिरने का प्रेशर है, वो बल्लेबाज महसूस कर रहे हैं. 6 गेंदे 35 है. अगर ये टोटल चेस क्या मतलब, अब ये 35 रन मतलब चेस हो जाते हैं तो मैंने कहा कि हीरो बनने का मौका है. या सकाळी नरेश मिश्राने उल्लेख केला की इतिहास वाचणं, इतिहास समजवण्याकडे खूप महत्त्वाचं आहे आणि इतिहासाला खूप मोठा या ठिकाणी योगदान किल्ल्यांच्या बाबतीत मिळालेलं आहे. आणि जर आपण या ठिकाणी किल्ल्यांचा आढावा घेतोय तर इतिहासाचा आढावा तर घेतच आहोत. त्याचमुळे आपण इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला आलेला आहोत. तीच भूमिका तर फलंदाजांनी घेणं आवश्यक आहे. नाही होणार हे लक्षात न ठेवता सर्व काही सुरळीत होईल हीच धारणा प्रत्येक फलंदाजाला बाळगायची आहे. लोबो फुल टॉस ड्राईव्ह केलाय, मिडॉनला प्रोटेक्शन नाही आहे. लॉंग ऑनला क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल, एका धावांनी धावफलक पोहोचतो. 48 वर आवश्यकता 34 ची बॉल शिल्लक. उदाहरण देना बहुत आसान है, उदाहरण बनना बहुत कठिन. 5 गेंदों का खेल, 34 रनों की जरूरत है और अब फिलहाल शिकंजा कस लिया है इस मुकाबले में पन्नारा राइडर्स ने. ऑफ टाइम के बाहर गेंद, व्हाइट बॉल का शरण पर ने किया. अब आपके पास 5 गेंदे 33 रनों की जरूरत है. ये मुकाबला पुरंदर किंग को जीतना था. अब इनको मेरे हिसाब से चमत्कार ही बचा सकता है. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चमत्कार होता ना, पण कित्येक वेळा पाहिले खेचण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॉल लॉंग ऑनला पोहोचतोय धीम्या गतीनं, एकच धाव मिळेल आणि आता थोडी थोडी जी संधी आहे आता तो निसरत चाललेली आहे पुरंदर किंग्सच्या. 4 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या आवश्यक आहे अजूनही 32.
82 लक्षाचा फटका करणारा अर्धशतक पूर्ण केलेल्या सांघिक दरम्यान येतोय हा अजून एक डॉट बॉल की काय वाईट बॉल तर या ठिकाणी अजूनही खूप काही बाकी आहे असं आपण म्हणू शकतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता 31. अभी 15 रायडर्स का पर्दा बिल्कुल भारी है. 4 गेंदे 31. मिस्टर टोकाबा में गेंद गिर के नीचे, खुद गेंदबाज आ रहे लेकिन जजमेंट अच्छा नहीं है, जजमेंट अच्छा नहीं है. एक्शन रिप्ले देखिए, एक्शन रिप्ले बिल्कुल संदेश हमें दिखाएंगे. 4 गेंदे 31, 3 गेंदों में 29 चाहिए, लेकिन ये एक्शन रिप्ले बहुत ही थोड़ा फनी भी हो सकता है. टेनिस की डॉट इन द्वारा बिल्कुल दिखाया जाएगा. ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, ऊपर गेंद थी और फिलहाल ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, लॉकर पर खिलाड़ी तैनात. इंपॉर्टेंट मुकाबला और इस मैच की बात करें तो वो इंपॉर्टेंट तर सर्वच सामने आहेत. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभाग घेता अशा वेळेला तो इम्पॉर्टंट रोल तुम्हाला अदा करायचा आहे, ज्या कारणासाठी तुम्हाला संघामध्ये निवडले गेलेलं आहे. तुर्तास पुरतरसाठी थोडीशी पिकटअवस्था पाहायला मिळते, कारण जवळपास सामना पंधरा राठेच्या बाजूने राईट करताना पाहायला मिळते. कारण 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, आवश्यकता 28 आहे. पंधरा राईडर्स की बात करें तो बिल्कुल ड्राइविंग स्पीड पर है और दो के तो मैं 28 रनों की जरूरत है, तो चिकन क्या करते हैं पता नहीं. बहुत भाई अभेदन प्रदर्शन इनको काफी है और इनको क्या हुआ काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहा है बॉल का इशारा. तो ये ओवर बहुत लंबा है, दो गेंद में अब जीतने के लिए नो बॉल का इशारा होगा, तो फ्रीड का इशारा भी करेंगे या फ्रीड का इशारा आगे करके देखिए कोशिश इस बार पीठ पे बनने का.